मी डॉक्टर शिवप्रसाद राजाराम राजमाने, मी माझं MBBS ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथून पूर्ण केलं. त्यानंतर मी DGO CPR हॉस्पिटल कोल्हापूरमधून पूर्ण केलं. त्यानंतर 2009 साली मी कासेगाव येथे समर्थ हॉस्पिटल सुरू केलं. सुमारे 14 वर्ष झालं कासेगाव व कराड परिसरातील लोकांना मी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात सेवा देत आहे. यानंतर सुमारे 2 वर्षापूर्वी सगळ्यांच्या सोयीसाठी आणि त्यांना आपलं घरचं हॉस्पिटल वाटावं या पद्धतीने मी समर्थ हॉस्पिटल म्हणून मलकापूर येथे नवी सुरुवात केली. माझं हे हॉस्पिटल अतिशय सुसज्ज आणि सगळ्या रुग्णांना अगदी घरासारखं वातावरण देणारं आहे. इथल्या सर्व रूम्स प्रशस्त आहेत, आनंददायक वातावरण आहे. समर्थ हॉस्पिटल मलकापूर कराड येथे मी स्त्रीरोग विभागामधल्या लॅप्रोस्कोपी, वंध्यत्व आणि डिलिव्हरी या विभागात सेवा देत आहे. लॅप्रोस्कोपीच्या बऱ्याचशा शस्त्रक्रिया ज्या पूर्वी रेग्युलरली कराड आणि या परिसरात होत नव्हत्या त्या आता मी इथे देण्याचा प्रयत्न करतो आहे. तसेच इन्फर्टिलिटी, वंध्यत्व यामध्येही बरंचसं पेशंट्सना या हॉस्पिटलची नक्कीच मदत होते. लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे होणाऱ्या बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया. यामध्ये रुग्णाच्या पोटावर 5 ते 10 mm आकाराचे छिद्र घेऊन त्यातून पोटातील अवयवांचे मोठे ऑपरेशन सहज करता येते. ऑपरेशनच्या वेळी अगदी कमी रक्तस्राव होतो, ऑपरेशन नंतर कमी वेदना होतात व लवकर घरी जाता येते, ऑपरेशनचे मोठे व्रण दिसत नाहीत. स्त्रियामध्ये एंडोस्कोपीचे 3 प्रकार साधारणतः आहेत, लॅप्रोस्कोपी, हिस्ट्रोस्कोपी आणि कॉल्पोस्कोपी. समर्थ हॉस्पिटल मलकापूर येथे ह्या 3 सुविधा उपलब्ध आहेत. आमच्या येथे फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन्स हे दुर्बिणीद्वारे करून पेशंटला 6 तासामध्ये घरी जाता येते. तसेच गर्भाच्या पिशवीची किंवा गर्भाच्या गाठीची दुर्बिणीतून ऑपरेशन्स करून साधारणतः 3 दिवसामध्ये पेशंटला डिस्चार्ज मिळतो. हिस्ट्रोस्कोपीमध्ये गर्भाच्या पिशवीची आतील तपासणी व तसेच सर्जरी करता येते, की ज्यामध्ये गर्भाच्या पिशवीमधील पडदा हिस्ट्रोस्कोपिकली रिसेक्शन म्हणजे हिस्ट्रोस्कोपीच्या साह्याने तो काढता येतो. तसेच गर्भाच्या पिशवीच्या आतल्या गाठी, पॉलिप्स हे हिस्ट्रोस्कोपीने काढता येते.